अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील धामणदरी गावात गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलं गेलं होतं. या प्रकरणी अटक करण्यात आलेले नराधम शिक्षक राजेश तायडे आणि सुधाकर ढगे या दोघांनाही सेवेतनं बडतर्फ केलं गेलं आहे. गावकरी आणि मनसे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर दोघांवरही बडतर्फीची कारवाई झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.